प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सवाला भाविकांनी अलोट गर्दी केली होती. पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा काकड आरती करण्यात आली. या पूजेचा मान प्रतिष्ठित नागरिक सुधीर बाष्टे व त्यांच्या पत्नीला लाभला. महापूजेनंतर सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात रिघ लावली. त्यानंतर दिवसभर मंदिरात भाविकांची जणू मांदियाळी लोटल्याचे चित्र होते. रात्री उशिरापर्यंत हे वातावरण कायम होते. दिवसभर दर्शनाचा भाविकांनी लाभ घेतला. काकड आरती भजन कीर्तनाने सारा परिसर हरिमय होऊन गेला होता. रत्नागिरीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. या मंदिरात आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आज कार्तिकी एकादशी निमित्त मंदिरात सुंदर फुलांची सजावट व रोषणाईने हे मंदिर झळाळून गेलेले होते. यावेळी शहर व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी या मंदिरात दाखल होत असल्याने प्रचंड गर्दी होते. कार्तिकी एकादशी निमित्त रत्नागिरी बाजारपेठेला जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले होते. या दिवशी येथील बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. दुकानदार व्यावसायिक आपल्या विविध मालाची सवलतीच्या दराने विक्री करतात. त्यावर ग्राहकांचीही खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची. जनरल इन्शुरन्स इफको टोकियो, युनायटेड इंडिया अश्योरन्स कंपनी लिमिटेड, LIC, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. www.lokmanyasociety.org. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.